हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डायट अँड फिटनेस मराठी माझं नाव आहे डायटेशन आकांक्षा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुरुम पुटकुळ्यांना दूर करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा आहार तुम्ही घेतला पाहिजे तर मित्रांनो तुमच्यापैकी खूप जणांना पिंपल्सचा प्रॉब्लेम होत असेल म्हणजे चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येणं आपल्याला सर्वांनाच हा प्रॉब्लेम होतो लाईफमध्ये कधी ना कधी आणि काय होतं जेव्हा आपला एखादा इम्पॉर्टंट फंक्शन असतं किंवा कुठेतरी बाहेर जायचं असतं काहीतरी असतं घरात कार्य हो। तेव्हा नेमका पिंपल येतोच तर अशावेळी मग प्रश्न पडतो की आता काय करू खूप सारे आपण त्याच्यावर प्रोडक्ट्स लावतो खूप सारे रेमेडीज ट्राय करतो तरी तो, तो जात नाही तर सर्वात आधी तर हे जे पिंपल्स किंवा मुरुम पुटकुळ्या आपण ज्याला म्हणतो ते येतात त्याच्यामागे कारणं पण काही तशीच असतात म्हणजे एकतर आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे ते येत आहेत किंवा आपलं जे बाहेरचं वातावरण असतं प्रदूषण असतं त्यामुळे कधी कधी ते होतं किंवा आपली खाण्याची पद्धत कुठे कुठे चुकत असते म्हणजे आपण खूप जास्त तळलेलं आहे खूप जास्त ऑइली पदार्थ आहे जंक फूड आहे हे सर्व खात असतो तरी सुद्धा पिंपल्स यायचं प्रमाण आपल्या त्वचेवरती वाढून जातं आणि त्यामुळेच काय आहे प्रदूषण आहे किंवा आपल्या शरीरातले हॉर्मोन्स आहेत हे तर आपण कंट्रोल नाही करू शकत पण आपला आहार जो आहे आपलं खाणं पिणं जे आहे ते आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे घेतल्याने मुरुम पुटकुळ्यांपासून आपल्याला लवकर सुटकारा मिळवता येईल तर मित्रांनो आहारामध्ये कसं आहे असं नाहीये की कोणता तरी एक पदार्थ तुम्ही घेतला आणि एकदम लगेच तुमचा पिंपल गायब झाला किंवा एकदम स्किन आपली क्लिअर झाली पण तुमचा जो रोजचा आहार आहे त्यामध्ये थोडे थोडे बदल तुम्ही केले पाहिजे तुमची लाईफस्टाईल थोडीशी जर बदलली तर ते खूपच चांगला फायदा देतं आपल्या पूर्ण त्वचेसाठी किंवा आपल्या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा त्याचबरोबर झोप पूर्ण होणं म्हणजे योग्य प्रमाणात झोप घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं जर आपलं स्लीप सायकल झालं आपण म्हणतो आपली झोप व्यवस्थित नसेल तर त्याचा सुद्धा कुठे ना कुठेतरी वाईट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो सर्वात पहिलं आपण जे आज बोलणार आहोत ते पोषक तत्व आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे आहे ते आपल्या त्वचेसाठी खूपच इसेन्शियल खूपच गरजेचं असं पोषक तत्व आहे तुमच्यापैकी काही जणांना माहिती सुद्धा असेल तर ओमेगा थ्री एक प्रकारचं ऑइल आहे बरोबर म्हणजे एक प्रकारचं ते तेल आहे तर म्हणजे फॅट ज्याला आपण म्हणतो तर ते काय करतं आपल्या शरीरामध्ये जी आपल्याला आवश्यक जी अशी मॉइश्चर असतं म्हणजे जे पाण्याचं प्रमाण असतं ते मेंटेन में ठेवायला मदत करतं आणि आपल्या त्वचेला जो नॅचरल ऑइल्स आपण म्हणतो नॅचरल एक मॉइश्चर असतो तो द्यायला हे खूप जास्त मदत करतं आणि त्यामुळेच मग आपली त्वचा सॉफ्ट राहायला आणि आपले जे पिंपल्स किंवा ॲक्नीची टेंडन्सी आपण ज्याला म्हणतो खूप जास्त पिंपल्स मुरुमपुटक्या येतात ते कमी करायला सुद्धा हे खूप जास्त मदत करतं आणि त्याचबरोबर आपल्या ज्या त्वचेच्या सेल्स असतात म्हणजे ज्या पेशी असतात त्यांना सुद्धा हे प्रोटेक्शन म्हणजे रक्षण देतं आणि आपल्या त्वचेचे जे लवचिकपणा आहे तो सुद्धा मेंटेन ठेवायला व्यवस्थित ठेवायला हे खूप जास्त मदत करतं त्यामुळे रिंकल्स किंवा ज्या खूप जास्त आपल्याला सुरकुत्या येतात कमी वयात येतात स्ट्रेसमुळे येतात ते सर्व कमी करायला सुद्धा हे खूप जास्त मदत करतं त्यामुळे आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेग मासे वेग आहेत अंडी आहेत किंवा अळशी जी असते अळशी सारखे पदार्थ आहेत अक्रोडसारखा जो सुकामीपला आहे या सर्व पदार्थांचा समावेश तुम्ही केला पाहिजे दुसरं जे, जे पोषक तत्व आहे ते आहे विटॅमिन ई किंवा ई जीवनसत्व तर बऱ्याच वेळा काय होतं आपला पिंपल जो आहे तो निघूनही जातो म्हणजे पिंपल येतो नंतर तो, तो निघून जातो पण पिंपलचा जो डाग आहे तिथे तो तिथेच राहतो आणि मग खूप प्रॉब्लेम होतो की चेहऱ्यावर खूप सारे डाग दिसायला लागतात काळे आणि मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आता काय करू तर अशा वेळी विटॅमिन ई जे आहे ते तुम्हाला खूप जास्त मदत करेल बदाम आहे किंवा क्रोट सारखा सुकामेवा आहे वेगवेगळ्या ज्या तेलव्या आहेत त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत म्हणजे सूर्यफूल आहे किंवा आपल्या ज्या वनस्पती तेलव्या असतात त्या खूप चांगल्या असतात ह्यामध्ये तर हे सर्व घेतल्याने जे पिंपलचे डाग आहेत ते कमी व्हायला सुद्धा मदत करतं आणि आपली त्वचा जी आहे ती नितळ बनवायला हे खूप जास्त हेल्प करतं आपल्याला तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की, की बदामाचं तेल वगैरे वरून आपण लावू सुद्धा शकतो आपल्या त्वचेवर त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा आपल्या त्वचेला होतो पुढचं जे बघू तत्व आहे ते आहे आपले अँटी ऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते त्यां जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात घेतले तर खूप सारे जे त्वचेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करायला हे खूप जास्त मदत करतं खास करून जे पिंपल्स वगैरे येतात आपल्याला ते कमी करायला खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं अँटीऑक्सिडंटसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत हिरव्या भाज्या आहेत किंवा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी युक्त फळं आहेत ही घेऊ शकता खूपच छान असं त्यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा असतं त्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करायला शुद्धीकरण करायला पण मदत करते आणि त्यामुळे आपल्या त्वचेवरती जे काही सारे प्रॉब्लेम्स होतात ते कमी करायला सुद्धा हे खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं त्यानंतर पुढचं पोषण तत्व आहे झिंक तर झिंक जे आहे ते सुद्धा आपल्या त्वचेसाठी खास करून खूप जास्त फायदेशीर ठरतं आणि ह्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी सुद्धा असतात त्यामुळे आपल्या त्वचेवरती जे सारे हे प्रॉब्लेम्स होतात ते कमी करायला मदत करतं त्यासाठी ऑइस्टर्स किंवा जे शेल्फिश म्हणजे समुद्री मासे आपण म्हणू शकतो किंवा अंडी आहेत दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता अजून एक पदार्थ मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते तो आहे टोमॅटो तर टोमॅटो जो आपला आहे त्यामध्ये लायकोपिन नावाचा घटक असतं जे की ऑइली स्किन आपली जी जास्त असते त्याला कंट्रोल करायला खूप जास्त मदत करतं सुरकुत्या कमी करायला मदत करतं आणि पिंपल्स वगैरे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करायला सुद्धा हे खूप जास्त मदत करतं तुम्हाला माहिती असेल की टोमॅटोचा रस सुद्धा आपण कधी कधी फेस पॅकमध्ये मिसळून लावतो त्याने जे टॅनिंग आपली होते म्हणजे जी त्वचा काळवण तेव्हामुळे ते कमी व्हायला सुद्धा हे खूप जास्त मदत करतं त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये सलाड म्हणून टोमॅटो सुद्धा घेऊ शकता त्याचा सुद्धा तुम्हाला खूपच चांगला फायदा होईल तर अशा सर्व पदार्थांबरोबरच पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवायचं चा आहे आहारामध्ये कुठल्याही प्रकारचं जर व्यसन असेल म्हणजे दारू आहे म्हणजे स्मोकिंग आहे किंवा अल्कोहोल आहे ह्याचं व्यसन असेल तर ते सुद्धा बंद करणं गरजेचं आहे कारण त्यांनी सुद्धा खूप जास्त आपल्या त्वचेवर त्याचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सोबत व्हिडिओला शेअर सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय